नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, रेल्वेकडून जी ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सीज काढण्यात आलेली आहे, वॅकन्सीज तर तशा भरपूर आहेत, 9000 आसपास वॅकन्सीज आहेत. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं मेन कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये. तर आपण जेव्हा फॉर्म भरतोय, तो फॉर्म भरताना तुमचा पोस्टचा प्रिफरन्स कसा असावा याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. तर या पोस्टचा प्रिफरन्स तुमचा कसा असावा, मग तिन्ही ब्रांचेससाठी, सिव्हिलसाठी, मेकॅनिकलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे. तसं बघायला गेलं ना, पोस्टचा प्रिफरन्स हा वेगवेगळ्या स्टुडंटसाठी वेगवेगळा असू शकतो. पण जॉब फील्डवाला आहे, 24 तास वर्किंगवाला आहे, सुट्ट्या कशा मिळतात, तर याही सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. कारण कसं आहे की आपण पहिले जोशमध्ये राहतो, मी इतके तास करेल, तितके तास करेल, सगळं ठीक आहे, पण जॉबची प्रोफाईल माहिती असणं गरजेचं असतं. मित्रो, आपले जे विद्यार्थी आहेत ऑलरेडी, जे रेल्वेमध्ये आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात, त्यांना स्वतः मी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडून काही माहिती घेतली आणि नंतर हा व्हिडिओ बनवला. लगेच आली पोस्ट आणि व्हिडिओ बनवून मी टाकला नव्हता, थोडासा वेट केला सर्वांकडून इन्फॉर्मेशन मिळून. जेव्हा मी स्वतः सॅटिस्फाईड झालो तेव्हा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर या व्हिडिओमध्ये मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, तिन्हीसाठी, सिव्हिलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, मेकॅनिकलसाठी, तुमची जी पोस्ट आहे त्याचा प्रिफरन्स कसा असायला पाहिजे. बाकी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यावर डिपेंड करतात, कारण तुमची स्वतःची चॉईस सुद्धा याच्यामध्ये महत्वाची असते. तर चला, आपल्या हा RRB JEE बॅचेस आहेत, CBT 1, CBT 2 अशा बॅचेस होणार आहेत, राईट? दोन एक्झाम आहेत, CBT 1 आणि CBT 2. तर सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल तिन्ही ब्रांचेससाठी आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. 3999 ही फीस आहे. याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल सर्व कव्हर केलेलं आहे. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे, तुमची टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. आता बघा, सर्वात प्रथम म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं घेतोय, कारण डिपार्टमेंटही सिव्हिल इंजिनिअरिंगचे कमी आहेत, त्यामुळे आपण सर्वात पहिले सिव्हिल इंजिनिअरिंगला घेऊ. जसजसं त्यांची ब्रँच कम्प्लीट झाली तसतसं तुम्ही व्हिडिओ बघणं बंदही करू शकता, सिव्हिलवाले बघून घ्या. आता बघा, दोन गोष्टी आहेत, एक तर फील्ड वर्क आणि दुसरं आहे की तुमचं डेली ऑफिसचं जे वर्क असतं ना, रुटीन वर्क, म्हणजे ऑफिस सकाळी 9 ते सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत तुमचं ऑफिसचं वर्क. आता होतं कसं की समजा तुमचं हे वर्क हेक्टिक असेल, फील्ड वर्क असेल, राईट, भरपूर तुम्हाला इकडं तिकडं फिरायला लागत असेल, राईट, तर ट्रॅक सोबत ट्रॅक चेक करायला लागत असेल, त्यानंतर काही मेंटेनन्सचे आले, लोकोमोटिव्हचे काही कामं आले, तर या सर्व गोष्टींचं तुमचं फील्ड वर्क असेल तर तुम्हाला सॅलरीत पण चांगल्या मिळतात. ऑफिस वर्क असेल तर सॅलरी कमी मिळतात, कारण एक्स्ट्राचे अलाउन्स राहतात ना फील्ड वर्कला. पण मग वर्कही हेक्टिक राहतं, काही लोकांना ऑफिशियल जॉब हवा असतो, जास्त ताण नको, राईट. आणि रेल्वे कसं आहे की 24 तास चालणार, राईट, 360 पूर्ण 365 दिवस 24 तास काम असलेलं डिपार्टमेंट आहे, राईट. त्यामुळे आणि एकदा डिपार्टमेंट चूज केलं, तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये लागले, पुन्हा डिपार्टमेंट बदला येत नाही. तसं झोन बदलणं पण खूप अवघड आहे, राईट, पण काहीतरी चान्सेस आहेत झोन बदलून मिळण्याचे. डिपार्टमेंट बदलण्याचे काहीही चान्सेस नाहीत, त्यामुळे थोडंसं विचार करून डिपार्टमेंट निवडा. हे तुमचं ऑफिस वर्क, हे ऑफिस वर्कवाले डिपार्टमेंट आहे. हे कसे आहेत, ऑफिस वर्कवाले आहेत तिकडल्या साईडचे, राईट, हे ऑफिस वर्कवाले आहेत. आणि हे तुमचं फील्ड वर्क आहे. हे कसं आहे, तुमचं फील्ड वर्क आहे. क्लिअर? नेहमी प्रिफरन्स देताना पहिले ऑफिस वर्कला प्रिफरन्स देणं गरजेचं आहे. भले तुम्हाला 10-15 हजारापर्यंत, काही काही जॉबमध्ये तर ज्युनियर इंजिनियरच्या 15-15 हजारापर्यंत सॅलरीज मिळतात मित्रो, पण कामही तशाच प्रकारचं राहतं. क्लिअर? सर्वात पहिले माझ्या मते तरी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला पहिला प्रिफरन्स द्या सिव्हिलवाल्यांनी, राईट. त्यानंतर डिझाईन अँड ड्रॉइंग ऑफिसमधलं काम आहे, याला दुसरा प्रिफरन्स द्या. क्लिअर? सर्व नॅशनल हॉलिडेज वगैरे, सुट्ट्या बिट्ट्या सर्व काही मिळतं. त्यानंतर स्टोअर, स्टोअरला सर्व इलिजिबल आहेत, सर्व इलिजिबल आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल कॉमन असतं सर्वांसाठी, त्यामुळे सर्वजण इथे अप्लाय करू शकतात स्टोअरला. तिसरा प्रिफरन्स द्या. तुम्ही हे प्रिफरन्स व्हेरीज करू शकता, मी एक आयडिया देतो, बाकी सर्व प्रिफरन्स तुम्ही तुमच्या मनानं देऊ शकता, मागे पुढं करू शकता, राईट. त्यानंतर वर्क आणि वर्कशॉप, वर्कशॉपमध्ये बऱ्याचशा गोष्टी कामाच्या असतात, तिथं एकाच जागी एकाच लोकेशनचं काम आहे, राईट, त्यामुळे ते एक देऊ शकता. दुसरं प्रोडक्शन युनिट, राईट, प्रोडक्शन युनिटमध्ये काम, म्हणजे तिथं रेल्वेचे कोचेस वगैरे बनतात, अशा ठिकाणीचं तुमचं काम आहे, फिक्स लोकेशनचं काम आहे. क्लिअर? त्यानंतर बघा, ब्रिजेस, सिव्हिलवाल्यांना माहिती आहे ब्रिजेस, ओव्हरब्रिज वगैरे बनतात, रेप्युटेड जॉब आहे बघा, इज्जत भरपूर राहते या जॉबमध्ये, पण फील्ड वर्क आहे. क्लिअर? इज्जत भरपूर मिळणार तुम्हाला.
त्यानंतर वर्क्स वेगवेगळे वर्क निघाले तर मेंटेनन्सचे त्या वर्कचं फिरत राहावं लागणार आहे. क्लिअर पुन्हा एकदा ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम TMS ज्याला म्हणतो आपण ते 8 नंबरला देऊ शकता. पीवेज म्हणजे तुमच्या रेल्वेच्या ज्या पटऱ्यांमध्ये काही खराबी झाली वगैरे ते तशा याच्यातले काम याच्यामध्ये आणि ट्रॅफिक मशीन सर्वात शेवटी. तर हा प्रिफरन्स माझ्या मते सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांचा असायला हवा, बाकी तुमची चॉईस. क्लिअर? आज थोडीफार आयडिया मिळते त्यानुसार तुम्ही थोडंफार सर्च करू शकता, स्वतःचं डोकं लढवू शकता. नंतर इलेक्ट्रिकलवाले, इथं सुद्धा इलेक्ट्रिकलवाल्यांनाही लक्षात घ्या, R&D आणि डिझाईन अँड ड्रॉईंग डिपार्टमेंट तुम्ही खाली वर्क करू शकता. हे दोन्ही डिपार्टमेंट ऑफिशियल वर्कचे आहे आणि ऑफिस वर्कला पहिले प्रिफरन्स द्या, कारण बऱ्याचशा गोष्टी राहतात, पर्सनल लाईफमध्येही बऱ्याचशा इन्व्हॉल्वमेंट राहतात, तुम्हाला तिथंही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ऑफिस जॉबला भले 7-8 हजार पगार कमी मिळतात पण तुम्ही त्याच्यात सॅटिस्फाईड राहा. क्लिअर? त्यामुळे या दोन्हीपैकी डिझाईन अँड ड्रॉईंग डिपार्टमेंट, ओके, दुसरं रिसर्च अँड डेव्हलपमेंट, देन जनरल सर्व्हिस. जनरल सर्व्हिसमध्ये काय असतं की समजा तुमचं प्लॅटफॉर्म आहे किंवा एखादं स्टेशन आहे, तिथली लाईटिंग, तिथले पंखे, त्यानंतर तुमच्या क्वार्टर्सचे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय, रेल्वे व्यतिरिक्त रेल्वे चालवण्यासाठीचा लागणारा सप्लाय आणि रेल्वेमधला सप्लाय, या व्यतिरिक्त जे गोष्टी येतात त्या जनरल सर्व्हिसमध्ये येतात. म्हणजे प्लॅटफॉर्म वगैरेचं कामं, प्लॅटफॉर्मच्या इलेक्ट्रिसिटीचं पंख्याचं काम, पुन्हा तुमच्या जे क्वार्टर्स आहेत तिथले इलेक्ट्रिसिटीचे काम, ते जनरल सर्व्हिसमध्ये येतात. त्यामुळे 3 ठेवू शकता ते, राईट? इथंही तुम्हाला बऱ्यापैकी हॉलिडेज वगैरे मिळतात. त्यानंतर स्टोअर पुन्हा एक कॉमन आहे. क्लिअर? स्टोअर सुद्धा सर्वांसाठी कॉमन आहे. वर्कशॉप ठेवू शकता, राईट? वर्कशॉपला फील्डचंच काम आहे, वर्कशॉपमध्ये जाऊनच काम करावं लागेल, पण फिक्स लोकेशनला असलेलं काम आहे, इथेही तुम्हाला हॉलिडेज वगैरे मिळून जातात. त्यानंतर EMU, इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स, जे हाय स्पीड वगैरे ट्रेन राहतात ना, त्यांच्यासारखे तिथले काही काम्स वगैरे असतील. पुन्हा ट्रॅक्शन रिटर्न डिस्ट्रीब्युशन TRD ज्याला म्हणतो, मोठमोठ्या हेवी इलेक्ट्रिसिटीच्या ज्या लाईट्स राहतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या जे वायर्स वगैरे आहे त्याच्यामधल्या दुरुस्त्या, त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स आले तर ते पुन्हा फील्ड वर्क आहे, राईट? जिथं प्रॉब्लेम येईल तिथं जावं लागतं, राईट? त्यामुळे याला नंतर ठेवलं. नंतर ट्रॅक्शन रोलिंग स्टॉक, म्हणजे तुमचं जर जे इंजिन आहे त्याच्या, आता काय पूर्ण इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह झाले, राईट? त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तिथं जाऊन तो प्रॉब्लेम सॉर्टआउट करावा लागतो. म्हणजे पटरीच्या आसपासच तुम्हाला राहावं लागतं, घरी आणता येतं का, वर्कशॉपमध्ये घेऊन येता येतं का, नाही, जिथं बंद पडलं तिथं जाऊन करावं लागतं. याच्यामध्ये तर जवळपास कंटिन्युअस 21 दिवस तुम्हाला काम करावं लागतं महिन्याच्या, आणि शेवटचे 9 दिवस तुम्हाला हॉलिडे मिळतात, काही संडे बिंडे काही संबंध नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच डिसाईड करा. हे स्पेसिफिकली इलेक्ट्रिकलचे डिपार्टमेंट झाले. काही कॉमन आहेत, पुढे येणारच आहेत मेकॅनिकलमध्ये, तेव्हा कॉमनचं बघू. आता मेकॅनिकलकडे जर तुम्ही गेला तर मी पहिले हे जी लाईन आहे ती तुमची फक्त मेकॅनिकलची आहे आणि ही जी आहे ती कॉमन आहे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलची. एक काय असतं की भले एखादं तुम्हाला काम हे म्हणजे थोडंसं फील्ड वर्क पण आहे, क्लिअर, पण ते तुमच्या डिपार्टमेंटचं आहे, म्हणजे कोर मेकॅनिकलचं डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिकलचं आहे का नाही, राईट? तर तुमच्या कोर डिपार्टमेंटला पहिला प्रिफरन्स द्या, कारण काम करताना मजा सुद्धा आली पाहिजे ते, राईट? तर पहिले कोर डिपार्टमेंट तुमचे घ्या. हे फक्त ऍडवाईस आहे, बाकी सर्व तुमची स्वतःची चॉईस आहे. क्लिअर? सो रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍज युजल सर्वांना माझं ते सांगणार, रिसर्च अँड डेव्हलपमेंट द्या, डिझाईन अँड ड्रॉईंग द्या, खाली वर्क करू शकता. थोडं बहुत मी माझं डोकं लावून कुठं रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर दिलं, कुठं डिझाईन अँड ड्रॉईंग दिलं. त्यानंतर स्टोअरला 3 नंबरला घ्या. क्लिअर? स्टोअरला 3 नंबरला घ्या. स्टोअरमध्ये सर्व सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले अलाउड असतात, सर्वात जास्त कट ऑफ स्टोअरचा जात असतो. त्यानंतर प्रोडक्शन युनिट, जिथं हे जरा कोरप काम पण आहे, राईट? जिथं कोचेस वगैरे बनतात ते तुमचं प्रोडक्शन युनिट झालं. त्यानंतर वर्कशॉप, वर्कशॉपमध्ये काय असतं की काही छोटे मोठे कामच आहेत ना, तुम्ही पटरीवरच त्या इंजिनचे वगैरे कशाचे काम तिथंच करू शकता. जर मोठे चेंजेस आले, काही मोठं काम निघालं तर तुम्हाला त्याला वर्कशॉपमध्ये घेऊन जावं लागतं, तिथं करावं लागतं. त्यानंतर कॅरेज अँड वॅगन. आता कॅरेज अँड वॅगनमध्ये काय होतं की तुम्हाला क्लिनिंग वगैरे करायची आहे, फार TDS टास्क आहे, मुलींना तर बिलकुल याला खूपच खाली ठेवावं, राईट? TDS टास्क आहे, क्लिनिंग विनिंग काय, संडे बिंडे काय नसतं, राईट? हॉलिडे काही नाही, कधीही तुमची ड्युटी लागू शकते, त्यामुळे तो विचार करूनच तुम्ही याचं ऑप्शन देताना द्या, ओके? सर्व मेंटेनन्स कोचेसचा जो आहे ना तो याच्यामध्ये येतो, कॅरेज अँड वॅगनमध्ये. ट्रेन कधी आहे का? दिवाळी आहे म्हणून थांबली नाही, कधीही चालू राहते. त्यानंतर डिझेल अँड शेड म्हणजे काय असतं की एक पर्टिक्युलर शेड बनलेलं असतं, छोटे मोठे कामं जे आहेत डिझेल इंजिनचे ते त्या शेडवर काम होतात, हे सुद्धा तुमचं काय आहे, फील्ड वर्कच आहे.
क्लिअर, त्यामुळे याला मी खाली ठेवलं. पॉवर हे पण थोडंसं जरा लक्षात ठेवा तुम्हाला, हेही तुमचं फील्ड वर्कमध्येच येतं. इथंही तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम चॅलेंजेस फेस करावं लागतो, प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा चॅलेंजेस फेस करावं लागतो, त्यानुसार ही अरेंजमेंट आहे. क्लिअर. त्यानंतर डिझाईन अँड ड्रॉईंग हे इलेक्ट्रिकलचं आहे, जिथं मेकॅनिकलवाले पण इलिजिबल आहे. त्यानंतर जनरल सर्व्हिस, राईट. नंतर पुन्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट इलेक्ट्रिकलचे आहे, याच्या खाली द्या. कोर मेकॅनिकल झाल्यानंतर त्याच्या खाली ऑप्शन द्या तुम्ही. टी आर एस अँड ईएमयू, टी आर डी, वर्कशॉप अँड ट्रॅक मशीन. क्लिअर. हे तुमचे जे ऑप्शन्स आहेत त्यांच्या खाली देऊ शकता. एरवी काहीही तुमचे बघा, फॉर्म भरायला विसरू नका, फॉर्म भरलाच पाहिजे. एका पुढं काय अडचणी येतील, प्रिपरेशन काय होईल ते आपण इन फ्युचर बघू कसं करायचं ते, पण सध्या फॉर्म भरणं गरजेचं आहे. काही दिवस राहिलेले आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गायत्री, तुम्ही थँक्यू सो मच.